नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी तुम्हाला आता ऑनलाईन एक्झामची तयारी कशी करायची याबद्दल थोडक्यात सांगणार आहे. तुम्ही फक्त अभ्यास करा, बाकी पेपर कसा होईल, पॅटर्न कसा असेल याचा काही विचार करू नका. तुमचा जो 6 महिन्याचा गॅप पडलेला आहे, ज्यावेळेस तुमच्या म्हणजे ज्यावेळेस पहिलं लॉकडाऊन झालं 17 मार्चपासून, तर त्यापासून आत्तापर्यंत तुम्ही काय पुस्तकाला व्यवस्थितरित्या बघितलं नाही, हात लावला नाही किंवा अभ्यासच केला नाही, अशा वेगवेगळ्या कॅटेगरीचे मुलं असतील, तर या काळात तुम्हाला परत त्या फ्लोमध्ये यायचं. एकदा तुम्ही अभ्यासाला लागले की मग ते पेपरचा पॅटर्न कसा आहे, असो MCQs असेल, रायटिंग असेल, पेपर पॅटर्न डझंट मॅटर, ओनली स्टडी विल बी मॅटर. ओके, फक्त तुमचा अभ्यास मॅटर करणार आहे. आणि एकदा अभ्यासाला तुम्ही सुरुवात केली की मग आपोआप हळूहळू गोष्टी होतील. आत्ता मी तुमची ओरल घेतली, एक्सटर्नल ओरल UEE या सब्जेक्टची, तर याच्यामध्ये तुम्हाला मला जाणवलं की तुम्ही कुठतरी त्या लिंकमध्ये नाही, तुम्ही मागं पडलात, किंवा तुम्हाला PL टाईप स्टडी कशी असते त्या या रेंजच्या तुम्ही बाहेर गेलेला आहात. तर परीक्षा जवळ आली, टाईम टेबल आलाय, या हिशोबानं तुम्ही काय करायचं आहे, अभ्यासाला सुरुवात करायची. ओके, तर एक आपलं या यूट्यूब चॅनलवर मी हळूहळू UEE नावाच्या सब्जेक्टचे काही व्हिडिओज टाकेल, काही स्विचगिअर टाकेल, काही इलेक्ट्रिकल बेस रिलेटेड व्हिडिओज टाकेल. पण त्याहीपेक्षा बाकी मार्केटमध्ये अजूनही यूट्यूबचे व्हिडिओ अवेलेबल आहेत, गुगल बाबा आहे, मित्र आहेत, पुस्तकं आहेत, हे सगळे तुम्ही एकत्र करा आणि पाहिजे तेवढं वेगवेगळ्या फॉर्मॅटमध्ये, पाहिजे त्या फॉर्मॅटमध्ये नोट्स बनवा. आणि आलेल्या नोट्स ज्या असतील त्याच मग तुमचं भविष्य घडवण्याचं काम करणार आहे. पेपर पॅटर्न 40 क्वेश्चन असतील, 30 सॉल्व करायचे, कितीला पासिंग याचं बिलकुल टेन्शन घेऊ नका तुम्ही. तुम्ही फक्त अभ्यास करा, मग बाकी गोष्टी हळूहळू होत राहतील. ओके, तुम्हाला आज 17 सप्टेंबर 2020 मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. आणि आजपासून तुम्ही अशी